तर मी आता जसं की तुम्हाला सांगितलं की मी ब्लॉगिंग साठी खास काहीतरी वस्तू घेतल्या आहेत. ही वाली डिझाईन आहे जो आम्ही बनवाय टाकलाय, ती अशा मधून डिझाईन आहे. ह्याचे वेगळे त्याचे वेगळे. ही गाईज, नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळे? मी पायल, माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाईज, जसं की आमच्या लग्नाची तयारी चालू आहे, सो मला माझ्या मम्मीच्या तिकडे पण जावं लागतं सारखं. मी इकडे पण येते प्रतीकच्या इथे. आता मी प्रतीकच्या इथे आहे कारण की मला ऍक्च्युली सगळं हँडल होत नाहीये. माझ्या घरच्याची तयारी तिकडे चालू आहे. माझी म्हणजे जे मला काही काही घ्यायचं आहे, म्हणजे जसं की बेड, कपाट, दिवा, म्हणजे नाही का असं सोफा वगैरे देते सगळं सगळं सगळं. तर माझ्या घरचे बोलले की तू तुझ्या आवडीचं घे, तुला जे हवंय ते घे. सो म्हणजे मला सगळ्या कामाला प्रतीक लागतं सोबत, त्याच्यामुळे मी इकडे आली आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला काय काय भेटणार आहे की आम्ही आमचा बेड कसा घेणार आहे आणि सोफा वगैरे सगळं घेणार आहे. फर्निचर म्हणजे अर्धा फर्निचर ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे, ते माझं मंगळसूत्र होतं ना, तर ते थोडंसं ते रेड पॉलिशमध्ये होतं थोडंसं, कारण की ते आता नवीन सोनं निघले माहीत नाही, ते टेम्पलमध्ये नसते का ज्वेलरी तसं होतं, तर मला ते तसं नव्हतं पाहिजे. सो मी ते परत दिलं होतं सोनाऱ्याकडे, तर मी ते आज घेऊन येणार परत ते थोडं रेड पॉलिश काढण्यासाठी. तर तुम्हाला दाखवते ते पण की ते कसं दिसते रेड पॉलिश काढल्यावरती. सो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी आपल्या ब्लॉगिंगसाठी काय काय घेतलंय सामान. तर मी आता जसं की तुम्हाला सांगितलं की मी ब्लॉगिंगसाठी खास काहीतरी वस्तू घेतल्या ते, जसं की तुम्हाला आता बॅकग्राऊंडला आवाज येतोय खूप नाही का, आणि माझा आवाज तुम्ही ब्लॉगमध्ये पण बघितला असेल. मला थोडा बोलायला प्रॉब्लेम होतो कारण की आपण पब्लिकमध्ये गेल्यावरती, पब्लिक प्लेसमध्ये गेल्यावरती खूप बॅकग्राऊंडचा आवाज येतो, त्याच्यामुळे मला खूप वैताग यायचा. म्हणजे नाही का असं इरिटेट व्हायचं की बॅकग्राऊंडचा एवढा आवाज येतो. त्याच्यामुळे मी हा माईक ऑर्डर केला आहे अमेझॉनवरनं, तर तो माईक पण आपला आलेला आहे. सो आता मी खूप खुश आहे आणि आता सगळ्या ब्लॉगमध्ये मी माईक वरती म्हणजे माईक असं लावणार आणि त्याच्यानेच बोलणार आहे. तर याच्यामध्ये एक माईक आहे, हा माईक जो आहे तो असा आपण कपड्याला सुद्धा असा लावू शकतो किंवा हातात पण धरू शकतो, पण मी शक्यतो हातात नाही धरणार किंवा कसंही करायला जमेल तसं. आणि हे जे आहे पिन, ती आपल्या मोबाईलच्या चार्जरच्या जागेवरती लावायची असती. सो ते ब्लूटूथ कनेक्ट आहे आणि त्याचा आवाज पण मी करून बघितला आधी पण खूप छान येतो. आणि ह्याचा मी आवाज बॅकग्राऊंडचा अजिबात येत नाही, मी फक्त बोललेला आवाज येतो. त्याच्यामुळे मी खूप खुश आहे कारण की तुम्हाला आता माझाच आवाज येईल. बापरे, हे पण तिकडे तिकडे जायला लागले. सो दुसरी काय वस्तू आहे, दुसरा आहे ट्रायपॉड. ट्रायपॉड मी ह्याच्यासाठी घेतला आहे कारण की आता आमच्या बघा कसा आवाज येतो आहे बॅकग्राऊंडला. बघा, मम्मी कपडे धुती आहे, माझी सासू सासूबाई, तर त्या कपडे धुवायला लागल्या, तर त्याचा पण आवाज येतो आहे बॅकग्राऊंडला. सो हा ट्रायपॉड घेतला आहे. ट्रायपॉड मी का घेतला आहे कारण की आमच्या लग्नामध्ये जे आपले फोटोग्राफर आहेत, म्हणजे माझे मित्रच आहेत ते, पण त्यांना त्रास नको व्हायला म्हणून त्यांच्याकडे ऑलरेडी आहे. पण जे ब्लॉगिंग करणार आहेत खास मुलं, त्यांच्यासाठी नाही का मी हा ट्रायपॉड घेतला आहे. सो त्यांचा हात नको दुखायला नाही का कंटिन्यू असा मोबाईल धरून, त्याच्यामुळं ते इझिली असे वेळ म्हणजे हातात पकडू शकतात मोबाईल. सो त्याच्यामुळे घेतला आणि जेव्हा कधी मला लागेल ट्रायपॉड, मला लागणारच नंतर पण. सो आपला खूप कामाचा आहे, त्याच्यामुळे मी हा घेतला आहे ब्लॉगिंगसाठी खास. आणि त्याच्यानंतर आहे आपला खूप महत्त्वाचा विषय, तो म्हणजे पॉवर बँक. माझा मोबाईल म्हणजे आयफोनची चार्जिंग जास्त टिकट नाही, हे तर सगळ्यांना माहिती आहे की आयफोनला चार्जिंग म्हणजे चार्जिंगचा खूप इशू आहे. आणि हे बरं पडतं कारण की हे नाही पॉवर बँक, म्हणजे दिवसातून आपण 3-4 वेळा फोन चार्ज आरामात करू शकतो. त्याच्यामुळे मी हे घेतलं आहे. मी हे शॉपमधून घेतलं आहे खरं तर, मंडईतून इलेक्ट्रॉनिक गल्ली आहे तिथून घेतलं आहे हे. आणि हे फक्त जो आपला माईक आहे तो फक्त मी ऑनलाईन ऑर्डर केला आहे अमेझॉनवरनं. जर तुम्हाला पण असं ब्लॉगिंगसाठी पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी काय याचं प्रमोशन करत नाही आहे, मी जस्ट सांगते फक्त कारण की मला ते सोपं वाटत होतं त्याच्यामुळे. आणि हे आहे आपलं पॉवर बँक. सो हे खूप छोटंसं आहे, म्हणजे आपल्या मोबाईलसोबत आपण हे कॅरी करू शकतो आणि खूप हलकं आहे. सो एवढं सगळं घेतलं आहे आणि चला आता आपण बघूयात. आपण बेड बघायला जायचं, म्हणजे फर्निचर मी काय काय घेतली आहे. हो, आता आम्ही आलोय बेड बघायला. आम्ही काल पण येऊन गेलो होतो बेड बघायला, तर काल एक बेड बघितला होता, पण जो आम्ही बेड बघितलेला तो आज नाही आहे. आता दुसरा बेड आहे तो मी दाखवते तुम्हाला. तो हा वाला बेड आहे, पण हा तर आम्ही नव्हता बघितला. जो आम्ही बघितला तो आता बुक झाला आणि गेला पण, तर आम्ही तशाच मधून बनवायला टाकलाय कारण की हे लाकूड वेगळं आहे, आमचं वेगळं लाकूड आहे. सो इथं भरपूर प्रकारच्या व्हरायटीज आहेत कपाटाच्या पण.
पण आता सध्या आम्ही कपाट नाही घेणार आहे. काय बोलतो? काळा दिसतोय पूर्ण इकडे. काय बोलतो? कालचं गेलं आता बेड. कोणता? कालचा. पण तो आपण बनवायलाच टाकलाय ना. ही वाली डिझाईन आहे जो आम्ही बनवायला टाकलाय, ती अशा मधून डिझाईन आहे. ह्याची वेगळी, त्याची वेगळी. आणि जो काल होता तो पण चांगला होता, पण तो आता दाखवायला नाहीये. आणि तो वूड बेस्ट मध्ये होता, बुक झाला तो. तो पहिलाच बुक झालेला होता, पण आम्ही तोच बघितला होता. मला असं वाटलं की आज आल्यावरती पण तो भेट बघायला भेटेल आणि मी तुम्हाला दाखवतो, पण तो नव्हता इथं. सो जाऊन द्या, आता मी तुम्हाला लग्नातच दाखवते की तो कोणता बेड आहे. ऑलरेडी आम्ही आता म्हणजे बघून झालंय, आमचं डन झालंय सगळं घेऊन वगैरे. पण जो आम्ही बघितला होता काल बेड, आम्ही एकदा असं कन्फर्मेशन ला आलो होतो की नाही का कुठे बेड चांगले भेटतात असं तसं, तर आम्हाला एका ठिकाणी चांगला बेड भेटला होता आणि आम्ही त्यांची तिथे बनवायला टाकलंय. आज बिलिंग वगैरे सगळं करून झाले. सो आता जो बेड तुम्हाला कधी बघायला भेटेल, एक तर आमच्या लग्नात बघायला भेटेल कदाचित, नाहीतर तुम्हाला लग्न झाल्यावरतीच बघायला भेटेल. सो अजून एक सोफा पण बघायचा आहे आपल्याला. आता मी बेड दाखवलंय तुम्हाला, बेडचा कलर कसा आहे, काय कसं आहे. पण मी सॉरी तुम्हाला बेड नाही दाखवू शकत, कारण की आम्ही बनवून घेणार आहे प्लायवूडमध्ये, आहे ना, प्लायवूडमध्ये बनवून घेणार आहे. दुसरे पण बेड आहे तिथे आता, जसं की हा माग आहे, पण तो भुशामध्ये आहे आणि भुशामधला मला नको आहे बेड, कारण की भुशामधला लवकर खराब होतो. हा, आणि मी तुम्हाला सांगायचं विसरले की माझी सगळ्यात मोठी बहीण आहे, ती मला देणार आहे लग्नामध्ये टीव्ही देणार आहे मला मोठा. आणि माझी दोन नंबरची बहीण आहे, तर तिच्याकडनं मला असा बेड आहे, एवढा मोठा बेड आहे तिच्याकडनं. सो ती नाही आता इथे, कारण की ती बोलली तू आणि प्रतीक जा, तुम्हाला दोघांना जो बेड आवडेल तो तुम्ही बुक करा, फायनल करा. तर माझ्या बहिणीकडनं मला बेड आहे हा. सो बहिणींचं खूप असतं की आपल्या बहिणींसाठी हे करायचं ते करायचं. सो माझ्या पण बहिणी तशाच आहेत की माझ्यासाठी खूप करतात. बेडचा इथं बुक झालाय, म्हणजे बेड ना बनवायला टाकलाय, तर तो डायरेक्ट आता कार्यालयात येणार आहे. तो मी नंतर तुम्हाला दाखवेल, कारण की अजून आम्ही पण बघितला नाही की तो तयार झालाय कसा दिसेल. सो आता आम्ही कम बेड सोफा बघायला आलोय खाली आमच्या हॉलमध्ये ठेवायला. सो हा पण एक सोफा आहे, पण ना ही गादी जरा वेगळी आहे, त्याच्यामुळे आम्ही हा बघितलाय. काल पण आम्ही आलो होतो, जसं की तुम्हाला आधी सांगितलं होतं की काल आम्ही इकडे आलो होतो, पण मी हा सोफा बघितलाय. तुम्ही काय एवढं कोपरत लपले होते, हे कोपरा कोपऱ्यात लपायला लागले होते. सो हा एक सोफा आहे जो की आम्ही हॉलमध्ये ठेवणार आहे. हा माझ्या मम्मीने घेतलाय, आणि जो आपला बेड आहे तो माझ्या दोन नंबरच्या बहिणीने मला दिलाय लग्नात. सो हा एक घेतलाय आता. सो हा फायनल केलाय, हा कम्बेड सोफा. आजकाल हे प्रत्येकाच्या घरी असतो आमचा कम्बेड, कारण की म्हणजे ना असं हाच बरं पडतं ते लाकडाच्या पेक्षा, नाही का असं आपण ह्या जगात झोपू पण शकतो, कोणी जास्त पाहुणे वगैरे असतील तर. त्याच्यामुळे हा बघितलाय. प्रत्येक बोलत होता की आपल्याला बेड नको, आपल्याला वरती पण म्हणजे ह्याला पण असा कम्बेड झोपत घे, पण हा लोखंडाचा आहे, त्याच्यामुळे मला लोखंडाचा वस्तू आवडत नाही आणि प्रतीकला त्या लोखंडाच्याच वस्तू आवडतात. तर ह्याच्यावरनं पण आमची एकटाच वाढणी चाललेली. आता आम्ही पेमेंट करून इथून निघतोय, हे डायरेक्ट आम्हाला डिलिव्हरी लग्नात देणार आहे. टायमवर डिलिव्हरी द्या, तर सांगते ब्लॉगमध्ये. आम्हाला मंगळसूत्र चेंज करायला नाही आणली पावती, पावती आणायची होती बघा, पावती नाही आणली म्हणून आता मंगळसूत्र नाही देणार आम्हाला. काय करायचं वाटते, नकली वाटते का असं काढलं, नकली वाटते. तर ह्याच्यावर जो रेड कलर होता ना, तो आता आम्ही म्हणजे काढून घेतलाय रेड कलर, कारण की ते असं टेम्पलमध्ये खूप जात होतं त्याच्यामुळे. सो हे असं आता गोल्डन दिसत आहे, जास्त रेड दिसत नाही पहिल्यासारखं. सो हेच करायला टाकलं होतं परत, आता ते घेऊन आम्ही घरी जातो. सो गाईज, आता आम्ही घरी आलोय आणि मी जरा टेन्शनमध्ये होते की जे आपलं माझं मंगळसूत्र आहे, जे माझं मंगळसूत्र आहे ते टेम्पलमध्ये होतं, गोल्ड टेम्पलमध्ये. सो मी त्याचा ते जे असतं ना वरती रेडिश कलर, तो काढलेला, म्हणून मी टेन्शनमध्ये होते की नाही का चांगलं दिसते का नाही, पण आता पण छानच दिसतंय, उलट खूप छान दिसत आहे. त्याच्यामुळे माझं जरा टेन्शन गेलं आणि खूप दमले पण फिरून परत, कारण की परत ते फर्निचर वगैरे पण त्याला पण खूप फिरलो आम्ही. सो गाईज, तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, असेच ब्लॉग बघत राहा आमचे.